सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनात प्रगतीची पहाट उगवली. विविध क्षेत्रात स्वहित न बघता देशहिताला प्राधान्य देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्या वैभवशाली देश अखंडपणे उभा असून आपल्या देशाला जगात बलशाही, समृद्ध व आधुनिक भारत घडवण्यासाठी त्यांची मूल्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. आजच्या दिवशी आपण जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षणामध्ये फार मोठी ताकद आहे म्हणून शिक्षण आपण सर्वांनी घेऊन आपल्या सर्वांचं उद्धार आपण करू शकतो आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील इतर लोकांना संघटित करण्याचं आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि संघटित झाल्यानंतर निश्चितपणे ज्या काही आपल्या अडीअडचणी आहेत त्या आपण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करू शकतो अशी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेली. शिक्षणाच्या माध्यमातून किंवा जे काही इतर म्हणजे ज्यांना पूर्वीच्या काळामध्ये खालच्या वर्गाचे लोक म्हटले जायचे यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं मिळून दिल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी सर्व आपल्या अनुयायींच्या बरोबर त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम होऊ शकलं असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वजण त्या ठिकाणी अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने सर्वांना न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आजच्या या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना मनापासून अभिवादन करतो. धन्यवाद. राहता येते कातण्याला साठवण तलावाच्या कंपाऊंड जवळ गादीमध्ये गुंडाळलेल्या कुजलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मृतदेहाचे जागेवर संविच्छेदन करून नगर परिषद व पोलीस प्रशासनाने दफन केले. मृताची ओळख अद्यापही पटलेली नव्हती. मृतदेह कोणाचा व कोणी आणून टाकला याचा तपास पोलीस करतात. नेवासा तालुक्यातील वाकडी येथे 5 जणांच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी दुपारी खडका गावात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तब्बल 4 तासांनी मुलाचा मृतदेह हाती लागलाय. श्याम प्रकाश कांबळे असं मृत मुलाचं नाव आहे. वाचनालय चालवणाऱ्या रुमा विठ्ठल सोनाळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी वाचनालय सांभाळा असा मेसेज मोबाईलवरून आपल्या सहकाऱ्यांना टाकले होते. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. रुमा सोनाळे या पाथर्डी तालुक्यातील बोरसेवाडी येथील बलखंडीनाथ वाचनालयाच्या अध्यक्षा होत्या. सोनाळे यांनी आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप स्पष्टपणे समजू शकलेलं नाही. मात्र त्यांनी मृत्यूपूर्वी मोबाईलवर आपल्या सहकाऱ्यांना मेसेज टाकलाय. मॅडम, मी चालीय. आज माझा गोपाळ मोठा होईपर्यंत वाचनालय सांभाळा असा मेसेज टाकत आपली जीवनयात्रा संपवली. नेवसा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथे पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतच्या वतीने केलेल्या पाठपुराव्यानंतर या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. गावात आलेल्या टँकरने नागरिकांनी स्वागत केलाय. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांती अंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या.
राहुरी शहर व परिसरात बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या 5 जणांना राहुरी पोलीस व पथकाने वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपींकडून 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने ताब्यात घेतलाय. पकडलेल्या आरोपींकडून देशी विदेशी व गावठी दारू तसेच 2 दुचाकी व 1 4-चाकी वाहन असा सुमारे 3,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईत राहूर पोलीस पथकाने कैलास दगडू पाडळे, विकास शंकर शिंदे, लक्ष्मण भाऊसाहेब माळी, मच्छिंद्र भागवत काकडे, महेश नवनाथ भवर या 5 जणांना गजाड केला. भीमा नदी पट्ट्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पार पडणाऱ्या दशक्रिया विधीसाठी आता ग्रामपंचायत मार्फत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. भीमा नदी पात्र कोरडे ठाक पडल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सोने येथे जैन स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याने महावीर पेठेतील वातावरण काही काळ तणावपूर्व बनले होते. सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध केलाय. जैन बांधवांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर पोलिसांनी संबंधित काम बंद केले असून घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संकल्पपत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे. जनतेच्या सूचनांमधून तयार झालेल्या जाहीरनामा देशाच्या व प्रगतीसाठी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी केलेला संकल्पच असल्याचं प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. बूथ सक्षमीकरण अभियानाच्या निमित्ताने तालुक्यातील मनोली, हरिमपूर, कोल्हेवाडी आणि जोरवे येथे आयोजित पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी भाजप संकल्प पत्राचे स्वागत केले त्यावेळी ते बोलत होते. नगर पुणे रस्त्यावरील पळवे शिवारात कार व टेम्पोचा अपघात होऊन हैदराबादचे 2 जण ठार झाले तर 3 जण जखमी झाले. विशेष म्हणजे टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे टेम्पो दुभाग ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर जाऊन आदळला. शनिवारी दुपारी 4:15 हा अपघात झाला. हैदराबाद येथून आलेले पांढरे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथे पाहुण्यांना भेटून पुण्याला कारने चालले होते. अपघातात राजेश शिवाजी पांढरे, चैतिका सूर्यकांत पांढरे हे मृत झाले तर सूर्यकांत चंद्रकांत पांढरे, सूरज व्यंकटराव गुबानोरे, श्रावणिक सूर्यकांत पांढरे हे जखमी झाले आहेत. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथे संपते, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.